सरपंच व उपसरपंच यांनी नदीलगतच्या गावठाण भागात विहीर खोदू न दिल्याच्या कारणावरून पोटच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना भडगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. भडगाव तालुक्यातील कसगाव येथून मागील आठवड्यात पाचोरा तालुक्यातील सार्वे पिंपरी येथील 16 वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला होता. हे अपहरण वडिलांनीच केले असल्याचे पोलीस तपासात आता उघड झाले आहे. मुलाच्या वडिलांना भडगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सार्वे पिंपरी तालुका पाचोरा येथील 16 वर्षीय बालक कसगाव येथे कपडे घेण्यासाठी घरून निघाला होता. त्याला त्याच्या वडिलांनी स्थानिक रिक्षात बसवून कसगाव येथे पाठवले होते. नंतर ते मोटरसायकलने कसगाव येथे सोबत जाऊन कपडे घेणार होते. मात्र त्यांची भेट झाली नाही व तो हरवला असल्याची तक्रार वडिलांनी विजय आधार पाटील यांनी भडगाव पोलिसात दाखल केली. काही दिवसांपूर्वी भडगाव येथील इसम बाबू सय्यद या 9 वर्षीय बालकाचा अनैसर्गिक कृत्यातून मृत्यू झाला होता. त्यातही त्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला होता. म्हणूनच खबरदारी घेत पोलीस निरीक्षक धनंजय येरोळे यांनी तात्काळ तपासचक्र फिरवले व या घटनेतील टप्प्याटप्प्याने एकेकाची चौकशी करत काल दिनांक 15 रोजी फिर्यादी असलेल्या मुलाच्या वडिलांवर संशय आला. त्यास पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने क्षणातच फाडफाड सत्य वधून मुलाला मीच शिरपूर येथे मित्राच्या घरी पोचवून आल्याची कबुली दिली आहे. गावातील सरपंच शरद पाटील व उपसरपंच कल्पेश पाटील यांना या अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवण्याचे होते. म्हणून असे केल्याचे त्याने सांगितले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय येरोळे यांनी आज बोलताना दिली. याबाबत पोलिसांनी आरोपीच्या घरच्या लोकांना बोलवून घटनेची माहिती दिली. त्यांनीही आरोपीचे समर्थन केले नाही. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग सोनोने हे करीत आहेत. आज भडगाव येथील पोलिसांचे एक पथक शिरपूर येथे जाऊन या मुलाला त्यांनी सुखरूप भडगाव येथे आणले. भडगाव पोलिसात आणल्यानंतर त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन मीनाबाई यांच्या स्वाधीन केले. गावगड्यांशी बदला घेण्यासाठी पोटच्या मुलाचं अपहरण होऊ शकतं ही घटना लाजिरवाणी आहे.